आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कनवाड सरपंचांच्या जीवाला धोका, पोलिसात संरक्षणाची बाबासाहेब अरसगोंडांची मागणी. कनवाडात राजकारण तापलं आहे आणि आता ते सुडावर जात आहे. कनवाडचे सरपंच बाबासाहेब अरसगोंडा हे भयग्रस्त झाले आहेत. त्यांच्यावर ग्रामपंचायत कार्यालयावरच हल्ला झाला. कनवाडच्या ग्रामपंचायतीत बैठक सुरू होती. या बैठकीत पिण्याच्या पाण्याची चर्चा सुरू होती. या योजनेत मोठा घोटाळा झाला आहे. ही चर्चा सुरू असतानाच मुसा अली इनामदार पंचायतीत घुसले आणि त्यांनी सरपंच बाबासाहेब अरसगोंडांना चांगली दमदाटी केली. या प्रकरणी अरसगोंडा यांनी शिरोळ पोलिसात धाव घेतली, मात्र पोलिसांनी हे प्रकरण बेदखल करून सोडलं. त्यामुळे भर पावसात सरपंच बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांच्या समवेत पोलीस ठाण्यासमोरच ठाण मांडलं आणि मला संरक्षण द्या आणि माझा खून करतो म्हणणाऱ्यांना गजा आड करा अशी मागणी केली. पण शिरोळ पोलिसात तक्रार नोंदवून घेण्यास नकार देत असल्यानं वातावरण तापलं आहे. भाजपाचे नेते शिरोळात राहतात आणि शिवसेनेचा आमदार आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्याला शिरोळ पोलिसात तक्रार देताना ठाण मांडून बसावं लागत आहे. सेना भाजपाच्या राज्यात सरपंचही आता असुरक्षित झाले आहेत. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. कनवड ग्राम पाणी पुरवठा योजना, ग्रामीण पेयजल योजना म्हणून एक योजना आहे. त्याला 83 लाख रुपयेचा फंड मंजूर होता. त्याचं काम चालू होतं. त्या कामामध्ये त्या कामाची शासकीय चौकशी सुरू होती. त्या कामाचे तत्कालीन मागच्या बॉडीचे त्यावेळचे अध्यक्ष मुसा अली इसामुद्दीन इनामदार आणि अख्तर सिकंदर पटेल हे सचिव होते. त्यावेळच्या झालेल्या कामामध्ये काही त्रुटी आढळल्यामुळे शासनानं माननीय मंत्री सदाभाऊ खोतने चौकशीचे आदेश दिल्यानंतर त्याची चौकशी सुरू होती. त्या चौकशीबद्दलचा आढावा बैठक आमच्या आत्ताच्या विद्यमान पेयजल कमिटीची मीटिंग चालू होती, त्यामध्ये आढावा बैठक चालू होती. या मीटिंग चालू असताना तत्कालीन अध्यक्ष मुसा अली समुद्दीन इनामदार आणि तत्कालीन सचिव कमिटीचे अख्तर सिकंदर पटेल हे ग्रामपंचायतमध्ये दंगा करत आले. चौकशीनं आमचं काय होणार आहे, चौकशी कोण करतो आहे, करू देत, आम्हाला काय फाशी होणार आहे काय, पण तुला बघून घेतो, तुला दाखवतो, अशा प्रकारच्या धमक्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन सर्व सदस्यांच्या मध्ये मीटिंगमध्ये येऊन दंगा धोपा करून सर्व लोकांनी समजावून सांगितल्यानंतर त्यावेळी त्यांना तिथून घालवलं गेलं. आणि त्यानंतर मी काल संध्याकाळी 7/7/2018 रोजी पोलीस स्टेशनला त्याबद्दलची धमकी दिल्याबद्दलची आणि कार्यालयात येऊन दंगा धोपा केल्याबद्दलची तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक माळीसाहेब यांनी त्याची चौकशीची जबाबदारी घेतली. पण तद्दरम्यान त्या लोकांना इथं बोलवून फक्त ताकीद देऊन पाठवली. शासकीय प्रशासकीय ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दंगा घडल्यानंतरसुद्धा केवळ ताकीद देऊन पाठवण्यासारखं कृत्य इथं घडलं. आम्ही माननीय PI साहेब यांचा आदर करून त्यांच्यासाठी त्यांना ही गोष्ट कानावर घालणे आणि त्यांच्याकडून न्याय मागण्यासाठी आणि ग्रामपंचायतमध्ये एक लोकनियुक्त सरपंचांच्या अंगावर जाऊन धावून जाण्याचा प्रकार घडला कार्यालयात, तरीसुद्धा याच्यावर कारवाई कडक होत नाही आणि किरकोळ तक्रार आहे, किरकोळ अर्ज आहे असं त्या पोलिसांच्याकडनं सांगलं जातं आहे. ह्याच्यासाठी न्याय मागण्यासाठी आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सकाळपासून थांबलो आहे आणि आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनच्या समोर थांबणार आहे.